हरिओम, मी सायलीवीरा संदीप मोरे, बांडू टेंडीपाडा उपासना केंद्र। माझा स्वतःचा अनुभव आहे। आता नवरात्रातून मी काम करते, घरकाम करते, काम करून करून खूप थकते आणि मी कामावरून घरी येत असताना मला हातापायाला खूप म्हणजे खूप अशा मुंग्या यायला लागल्या आणि मी घरी येत आली घरी मी आणि कशी तरी आंघोळ केली। त्याच्यानंतर माझे हातपाय खूप असे सुजत गेले, एकदम सूज पूर्ण वाढत झाले। मला अक्षरशः बसायला पण होत नव्हतं आणि उठायला पण होत नव्हतं। काय करू मला काय कळत नव्हतं। मी बापूंच्या फोटोकडे बघून बघतो तेवढं सांगत होते, बापू हे काय होतं मला काय समजत नाही बापू, मला काय म्हणजे काय समजत नव्हतं। घरात पण माझ्या कोणी नव्हतं। नंतर माझा पोरगा आला, तो बोलला मम्मी काय होतं हे तुला। मी बोलली मला काय माहिती नाही, माहिती आहे त्यालाच माहिती, बापूलाच माझ्या माहिती काय आहे ते। आणि माझे हातपाय काय की पूर्ण म्हणजे पूर्ण असे सुजत गेले, मला बसायला होईना। मग माझ्या मुलाने पप्पांना एकदा फोन करून सांगितलं की मम्मीचं असं असं आहे। मी बोलली काय करू नको, फक्त तू मला उदी दे, मला उदी तू फक्त तोंडात दे, पाण्यात टाकून दे मला उदी। मी बाप बरोबर बापू माझे बरोबर सगळं हे करणार। मग त्यांनी मला डॉक्टर नेलं, डॉक्टर बोललं की चिकनगुनिया आणि पेशी पूर्ण कमी झाल्या होत्या। मी बापूला म्हटलं हे एकाएकी बापू माझं काय झालं मला काय माहिती नव्हतं। तरी पण मी त्यातून सगळी कामं घरातली करत होती आणि त्याच वेळेला माझी मुलगी पडली बसमधून कॉलेजला जाताना, तिच्या पण हाताला लागलं, ती काही काम करू शकत नव्हती। माझ्या सासूबाई गावावरून आजारी होत्या, त्यांना पण तिथे घालून ठेवलं होतं। मी काय करू बापू मला काय कळत नव्हतं। नवरात्र चालू झाली होती, माझं ग्रंथ वाचायचा राहिला होता। मी बापूनं सारखे नाही, बापू मला बसायला जमत नाही, मला आईचा ग्रंथ वाचायचा, मला ग्रंथ वाचायचा, काय करू विचारत होते। सगळे केंद्रातले लोक गेले, ते बोलले तुम्हाला ऍडमिटच करावं लागेल। मी बोलली मी ऍडमिट होणार नाही, मला मला ऍडमिट व्हायचं नाही, मला काय करेल तर माझा बापूच करेल। आणि मी तशीच 15 दिवस मी ऍडमिट झाली नाही, मी तशी मी तशीच माझ्या हातापायाची सूज आपोआप थोडी कमी होत गेली आणि मी ग्रंथ पण वाचला नवरात्रातून। माझ्या आईने पण मला साथ तेवढी दिली, आईला बोलली काही असू देत मला एकदा उठती कर। तरी पण मी त्यातून सगळीच कामं करत होती, सासूबाईंचं पण करत होती, मुलीचं करत होती। एवढं सगळीजण मला म्हणत होती तू कशी काय एवढं करू शकते। मी बोलली मी नाही, मी काय करत नाही, करतो जो हा माझा बसलाय ना तोच माझ्याकडून करून घेतो। माझ्या बापू आणि माझी आई माझे दादा माझ्याबरोबर आहेत म्हणून मी आज सगळं शक्य आहे। मला मी काही करू शकत नाही, माझी मुलं इथे आहेत, माझ्या मिस्टरांना जमत नाही, मी ऍडमिट होणार नाही, मला काय होईल ना ते बापूच माझ्या बरोबर काम। आणि माझ्या उदी आणि बापूंमुळेच सगळं शक्य झालं। हरिओम, श्रीराम, अंबेद।